चला तर मग आज करूया काहीतरी वेगळं। शेव बटाटा पोळी, रगडा शेव बटाटा पोळी सुद्धा करू शकतो आपण। हे गोड पाणी घेतलंय खजुराचं, ही हिरवी चटणी, रगडा, अशा पुऱ्या घेऊया आपण। सगळ्या करून घेऊ, बटाटे टाकून घेऊया आपण सगळ्यामध्ये। पहिले बटाटे टाकून घेऊया, कोणाला रगडा पाहिजे असेल तर रगडा टाकू शकतो, बटाटा पण रगडा सुद्धा दोन्ही। आता आपण कांदा असंच टाकूया। मी कांद्याबरोबर ना मिरच्या सुद्धा घेतल्या आहेत। तिखट पाणी घेऊ, सगळीकडे टाकूया फटाफट, मस्त यम्मी यम्मी। बच्चे कंपनीचा आवडता पदार्थ, हिरवी चटणी आहे ही पुदिन्याची, पुदिना चटणी झाली आहे टाकून। आता आपण खजुराची चटणी, खजूर आणि खजुराबरोबर चिंच पण टाकली आहे मी। सगळ्या टाकून घेऊया, हे शेंगदाणे टाकले, चण्याची डाळ आणि शेंगदाणे, नंतर आपण थोडं शेव बुरबुडे, शेव शेव जरा जास्त टाकूया, हे खाताना ना मजा येते। कोथिंबीर, चला जू चौपाटीची आठवण आली, जू चौपाटी जरा टोमॅटो असं जरा डिझाईनसाठी, वा। मैत्रिणींनो, दादांनो, ही तयार झाली आहे आपली शेव बटाटा पोळी, सेम टू सेम जू चौपाटीसारखी। आता आपण खाऊन बघूया कशी लागते।